ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। प्रत्यक्ष आपली बैठक आज होणार आहे त्या ठिकाणी मांडा। पक्षाचा अंतर्गत व्हा, तुम्ही चव्हाट्यावर आणू नका अशी कळकळीची सर्वांना विनंती आहे। हे सर्व शिवसैनिकांना आणि माझ्या युवा सैनिकांना एवढंच सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मंत्रीपदापर्यंत आपल्या सोलापूरला साथ दिलेली आहे। शिवसैनिकांमध्ये सामान्य माणूस कधी पण जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचतो। आज सोलापूरमध्ये आपण अनेक वर्षापासून बघितलेलं आहे की सामान्य माणूस आमदार झाला मंत्री झाला की त्याला त्रास दिला जातो आणि त्यातून पक्षातून कसं बाहेर काढता येतं। एक ठराविक नाव घेऊन तुम्हाला सांगतो, बर्डे वानकर ह्या लोकांनी आतापर्यंत स्वतःचं साम्राज्य कसं वाढेल, स्वतःच्या घरातली कशी पदं मिळतील, स्वतःचा भाऊ वडील काका यांना कशी पदं मिळतील यासाठी पक्ष एका बांधून ठेवलेलं आहे। माझ्या इथं असलेला प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक जाती धर्मातला सामान्यातला सामान्य एकाचाही बाप इथं कुठलाही आमदार नाही, एकाचाही वडील काका कोणी राजकारणात नाहीत। माझ्या पाठीशी सामान्य पदाधिकारी आहेत आणि या सामान्य पदाधिकाऱ्यांचा विरोध करण्यासाठी या घराणेशाहीतल्या पदाधिकारी हा प्रकार करतायत। मनीषांना तू मागे पडव, हम तुम्हारे साथ है। मनीषांना तू मागे पडव, हम तुम्हारे साथ है। कुणाचा? शिवसेनेचा। आदित्य साहेब तू मागे पडव, हम तुम्हारे साथ है। आज जो काय तुम्हाला विरोध दिसतोय आज हा फक्त एका सामान्य घरातल्या माझ्यासारख्याला आदित्य साहेबांनी जिल्हा प्रमुख पद दिलं। जिल्हा प्रमुख पद दिल्याच्या नंतर आपण अनेक ग्रामपंचायत निवडून आल्या, यांच्या वैयक्तिक हितसंबंध हे कुठेतरी यांच्या संपुष्टात आले। आजपर्यंत वेगळ्या पक्षाला मॅनेज असणारे जिल्हा प्रमुख यांचा हा केलेला कारनामा आहे। वास्तविक पाहता आज जी बैठक आहे ती विपुलजी पिंगळे साहेब राज्य विस्तारक आहेत, आढावा घेऊन वरिष्ठांकडे याबद्दल माहिती देणार होते। नवीन पदाधिकारी हे गेले कित्येक दिवस निवडले गेले नाहीत। ह्या गटबाजीमध्ये शिवसेनेमध्ये जी गटबाजी आहे ती कुठेतरी युवासेनेमध्ये दिसू नये असा छोटासा प्रयत्न करत असताना सामान्य शिवसैनिकाला अशा पद्धतीनं बाकीच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा युवासेनेमध्ये होणारा हस्तक्षेप हा तुम्हाला दिसून आलेला आहे। वानकर आणि बर्डे आपण नाव घेतलेलं आहे, बर्डे म्हटल्यानंतर पुरुषोत्तम बर्डे, वानकर एक नाव घेतलंय, तुम्ही नेमके कुठले वानकर? तेच मला प्रश्न पडलेला आहे। प्रत्येक वेळेस या नागरिकांना हाच प्रश्न पडतो की एकाच घरामध्ये किती पद असली पाहिजे। एका घरामध्ये पद दिल्यामुळे हा सगळा गोंधळ होतो। जिल्हा प्रमुख देखील तुम्हालाच पाहिजे आणि सामान्य माणसाला मी पद देण्यासाठी प्रयत्न करतो। हा विरोध जो आहे तो फक्त सामान्य माणसाला
पद देतोय सामान्य माणसाला, संधी हा मनीष काळजे देतोय. या मनीष काळजेला कशा पद्धतीने संपवण्यात येईल, याआधी शिवशरण पाटील असतील, याआधी रतिकांत पाटील असतील, याआधी उत्तमराज खंदारे असतील शिवसेनेत मध्ये, जे जे सामान्य मधून आमदार झाले, सामान्य मधून जिल्हा प्रमुख झाले, यांना संपवण्याचा घाट ह्या दोन व्यक्तींनी केला. आता पण हेच लोक अशाच पद्धतीने मला संपवण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या पार्टीशी आदित्यजी ठाकरे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आमचे संपर्क तानाजी सावंत साहेब यांचा आशीर्वाद आहे. मी पक्षाचं काम करतोय आणि सामान्य म्हणून पक्षाचं कायम काम करत राहील. पद हे शिवसैनिकासाठी, शिवसैनिक सगळ्यात मोठं पद आहे. मला पद मिळालेलं आहे, मी कुणाच्याही आशीर्वादाने पद घेतलेलं नाही. मी शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत आज तुमच्या समोर उभा आहे. यामुळे यांना जो काय त्रास होतोय की भविष्यामध्ये माझा प्रत्येक सामान्याला मी कुठेतरी शिवसेनेचा तिकीट मागेन, महापालिकेमध्ये सामान्य युवक महापालिकेमध्ये नेतृत्व करेल आणि आपली घराणेशाही संपल, आपला भाऊ निवडून येणार नाही, आपली आपला वडील निवडून येणार नाही, याची जी काय कळकळ पोटामध्ये आहे ती खदखद तुम्हाला दिसून आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्यावर तुमचे थेट आरोप आहेत? हो, 100% त्यांच्यावर थेट आरोप आहे. आज जो काय प्रकार आहे हा त्यांच्या सांगण्यावरून होत आहे. बर्डे आणि वानकरच्या हो, एका घरात किती पद आहे तुम्ही काय म्हणता? या संदर्भात सांगायचं झालं तर जिल्हा प्रमुख देखील शिवसेनेचं त्यांच्या घरामध्ये दिलं जातं, शहराध्यक्षही दिलं जातं. आणि पाहुणे रावळे हे राजकारण करत शिवसेना कशी अडचणीत आणण्यात येईल 10-15 वर्षांमध्ये दाखवून दिलेलं आहे. ह्या सामान्य याच सर्व जाती धर्मातल्या सामान्य पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती शिवसेनेचे 3 ते 4 आमदार होते. या जिल्हा प्रमुखांनी जाणून बुजून त्या आमदारांना पक्षातून कसं बाहेर जातील, आणि आज मनीषवरती कशा पद्धतीने आरोप केल्यावर मनीष पक्षातून बाहेर जाईल. पण आज तुमच्या माध्यमातून मला त्यांचा इशारा आहे, माझं पद असेल नसेल मला आदित्य साहेब जी जबाबदारी देतील ती पार पाडेन. शिवसैनिक म्हणून कायम शिवसेनेसोबत असेल. तुमच्यासारखी कधीही पक्षाशी गद्दारी कधीही माझ्या हातून होणार नाही. शिवसैनिक हा कसा असला पाहिजे तर माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकासाठी असला असेल. माझा एकही शिवसैनिक मनीष काळजेंची बाजू घेणार नाही, पण शिवसेनेची बाजू घेईल, युवासेनेची बाजू घेईल. लिंगायत विरुद्ध मराठा हा वाद वाटतं का तुम्हाला? मी एकटा लिंगायत बद्दल बोलणार नाही, पण मराठा बद्दलही बोलणार नाही. पण या जे दोन जिल्हा प्रमुख आहेत ह्यांच्या जातीबद्दल मी बोलणार नाही. पण ज्या काही 18 पगड जाती आहेत, या 18 पगड जातीवर या दोन लोकांनी प्रत्येक वेळेस अन्याय केलेला आहे. हे साख्या जिल्ह्याला नव्हे, महाराष्ट्राला आता कळून चुकलं. आज विपुल पिंगळे सोलापूरमध्ये आहेत, आपण बैठकीला आता असणार आहे, काय त्यांच्यासमोर आपण आपली भूमिका मांडणार आहे? मी आज जी बैठक होती ती आम्ही सर्व पदाधिकारी या पद्धतीचं जे काय त्यांनी चुकीचा प्रकार केलेला आहे याचा सर्वजण निषेध करून सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय आमचे वरुणजी सरदेसाई यांच्या कानावर घालू. सदरील बघायला गेलं तर आज शिवसेनेचा या युवासेनेच्या बैठकीमध्ये शिवसेनेचा जो काही हस्तक्षेप होतोय, युवासेनेतून एखादा युवक पुढे येऊ नये, येत्या 6 महिन्यामध्ये महापालिकेत हे तिकीट मागू नये, याचा हा प्रकार आहे.